खरच नाही तर आमच्याकडे मोबाईल. तर फिर फिकर किस बात की. आपको खम का दिक्कत. दिक्कत तो तुझे होगी बेटा जब मोबाइल मिल जाएगा. मेरी फिकर मत कर, मुझे मेरा काम करने दे. अजय बेटे मी तुला लई दी झालं बघतोय. तुझी भानगड चालली. नक्कीच काहीतरी तू झोल केला असणारीस. आज तो तुम बच गए लेकिन इसका मतलब ये नहीं कि तुम बेकसूर हो. अगर तुमने गुनाह किया है तो सजा जरूर मिलेगी. सर सच में हमारे पास मोबाइल नहीं है. सर पकड़ी गई तो चोरी होती है और गलती करने वाला एक ना एक दिन जरूर पकड़ा जाता है. बच्चों आज तुमको बख्श दिया लेकिन आइंदा याद रखना गलती एक करेगा और सजा सबको भुगतनी पड़ेगी. पूर्ण एपिसोड पहा Z5 पर. डोकं सगळ्यांनाच असतं पण डोक्यालिटी लई कमी लोकांकडे असते. आता ज्याचा विचार करून करून डोकं फुटतंय का नाही बघ. असं काय बी होणार नाही. मूर्खपणा केलाय तुम्ही. जय श्री. या या या. तुम्ही जे काय केलंय ना ते एखादा सुमार बुद्धीचा सुडाना पेटलेला माणूस बी करू शकतो. तुम्हाला नक्की काय म्हणायचे. तुम्ही आर्मी वाल्यांना फोन करून खोटी तक्रार दिली आणि हे जर का त्यांना कळलं तर काय. अहो तुमचा मोबाईल नंबर त्यांच्याकडे गेला असेल आणि तुम्ही खोटी तक्रार केली म्हणून त्यांनी ऍक्शन घेतली तर. अहो जयश्री तुम्हाला वाटतंय तेवढा कमी बुद्धीचा नक्कीच नाही मी. आम्ही फोन केलाय की पण जमेच्या मोबाईलवर. आता जी काय सजा होईल ती जमेलाच होईल. वाच हुशार आहे की तुम्ही. तुम्ही फोन केलाय आर्मी वाल्यांना अजिबात कळणार नाही पण हे अजिंक्य शीतलला कळणार नाही का. मग काय करणार. पण ही गोष्ट तर लक्षातच आली नाही माझ्या. बऱ्याच गोष्टी तुमच्या लक्षात येत नाही. तुमच्या प्लॅन प्रमाणे जर का अजिंक्यांचा मोबाईल सापडला तर त्यांना जी शिक्षा व्हायची ती होईलच आणि अजिंक्य ती भोगतील पण. पण तुम्ही एक विचार केलाय का. जर मोबाईल सापडला नाही तर काय. अहो अजिंक्य सावध होतील आणि आणखी काळजी घेऊन वागतील आणि हे तुमच्या तोट्याच आहे. जर का आम्ही काहीच करायचं नव्हतं तर आम्हाला नंबर कशाला दिला. मी तुम्हाला काही तक्रार करायला फोन नंबर दिला नव्हता तर दुसऱ्या कुठल्या तरी नंबर वरून फोन करून दुसऱ्या एखाद्या नावानं त्यांना दम द्याल त्याच्यामुळे अजिंक्य फोन वापरायचा बंद करतील म्हणून दिला होता. अहो मग हे आधी नाही का सांगायचं. मला आताच कळलं. काय. तुम्हाला सगळ्याच गोष्टी सांगाव्या लागतात आणि पुढच्या वेळी एखादी गोष्ट करताना ना एखाद्या शहाण्या माणसाचा सल्ला घ्या. येते मी. टॅलेंट ही पोरगी जाता जाता आम्हालाच अक्कल शिकून गेली. भैया तुमची चूक दाखवून तिने तुमचे कान पकडले. आपल्या रूम मधल्या कोणी सांगितलं नसेल ना. शक्यच नाही. मला जाम टेन्शन आलं. तर मोबाईल सापडला असता तर मेलोच असतो मी. बरं ते जाऊ दे. मोबाईल कुठे ठेवलायस. मी कुठे ठेवलाय. तुझ्याकडेच आहे ना मोबाईल. हे नाही माझ्याकडे कुठे मोबाईल आहे. अरे मोबाईल मग गेला कुठं. मेरे पास है. Thank you.
तुझे कैसे मिला? सर मिला आपका सर मोबाइल, वो अभी पता चल जाएगा, समझे? थैंक्स यार, आज तेरी पगड़ी ने हमारी इज्जत बचा दी, तेरा ऐसा कभी नहीं भूलूंगा यार। पहली बार तेरी वजह से पनिश हुआ था और आज तेरी वजह से बच गया यार। लेकिन वो तो ठीक है, ये फोन है किसका? कर्नल, किसको पता क्या? नहीं ना, द्रौपदी सो शिवाजी महाराज की कसम, सच्ची में किसी को नहीं बताऊंगा। ये मोबाइल प्रशांत का है। क्या इसका? यार ये बंदा तो दिन भर बोलता नहीं, पर फोन पे चोरी चोरी बात किससे करता है? उसकी माँ से। प्रशांत के वडील पण आर्मीत होते, चोरान असताना ते शहीद झाले। आई तो वापस ना आधारित असते। प्रशांतच्या आईला वाटत की त्यानं आर्मीत जाण्यापेक्षा इथंच कुठेतरी जॉब करावा। तो ये यहाँ पे है, इसके घर वालों को पता नहीं है? नाही माहिती, मी तिला गोव्यात एका हॉटेलमध्ये वेटरचं काम करतोय म्हणून सांगितले। आजारी असते ती, तिला दिवसातून एकदा तरी फोन करायला लागतो। आणि तिला जर कळलं तर? वो तो टेंशन ले, किसी को पता नहीं चलेगा। तुम दोनों ना बेफिक्र हो जाओ, यहाँ पे ना किसी को भी पता नहीं चलेगा, सच्ची बोल रहा हूँ। यार मुझे एक बात समझ में नहीं आई, अगर हमारे रूम पे किसी को पता नहीं कि तू फोन पे बात कर रहा है, तो ये बात सुबेदार साहब को किसने बताई? काय करतेस? काय नाही, मग हे पत्र कसलं? अयो लव लेटर आहे वाटत। नाही 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 अग, ते आजला पत्र लिहित होतो, त्याची लय आठवण येते। अरे मग फोन कर की त्याला। अग पण त्याच्याकडे कुठं फोन नाही। हा मी तरी सरलेच होते। हा म्हणून तर मी पत्र लिहितोय ना। काय महत्वाचं निरोप बिरोप आहे का? नाही नाही, ते माझी जरा जुळवा जुळव चालली ना, तेच त्याला सांगायचंय। कसली र पैशाची वय? नाही नाही, लग्नाची, मला पुरगी बघायचं चाललंय ना। तुझ्या माहितीसाठी सांगतो, फोटो बी काढलेत एकदम असं पोज मध्ये, तेच आज्याला दाखवायचंय, आज्याला बी ते लई आवडत्याल। मी तुला काय सांगितलेलं इसरलास वाटत? काय अरे रावल्या, तू त्या शेकऱ्यानं गोट्याच्या नादाला लागून ना काय काय बी कुठ। अग शीतल, कसलं भारी भारी फोटो काढलेत माहितीये का तुला? आणि मला फुल कॉन्फिडन्स आहे, माझा फोटो बघून मला कुठलीच पुरगी नाही म्हणणार नाही। तेच फोटो मला आज्याला दाखवायचायत ना, आज्याकडे मोबाईल असता तर कसलं भारी झालं असत ना। शीतल, आज्या चोरून मोबाईल का वापरत नाही ग? असं असतंय वे कुठ का नसत? अरे तिथ परमिशन नाही ना। नसू दे की मग, त्याला काय उठते, आपण वापरायचं गपचूप। मूल लड़का के बैठने से ना वो कौन सा मुसीबत का हल निकलने वाला है? फिर गलती तुमने की है ना, वो सुधारने भी तुम्हें पड़ेगी। लेकिन कर्नल, ये कौन कर रहा है वो तो ढूंढना पड़ेगा ना हमें। देख, हम अगर चुप बैठ गए ना तो वो समझे कि हम मजबूर है। काय पाशा? सही बात है। तुझे क्या लगता है किसने क्या है? जरूर कोई नजदीक वाला होगा। चुप बैठ, हमारे रूममेट नहीं हो सकते। नहीं नहीं,
दुसरंच कोण तरी ज्याचा आपल्यावर उर पटत नाही. विनम हे स्मित हो सकते है. क्या पता तुझे किसी पे डाउट है. अर्पण नुसतं डाउट घेऊन काय उपयोग आहे. ओय मुझे ना सुमित पे डाउट है. वो ही एक अकेला बंदा है जो ऐसा कर सकता है. अच्छा मला पण तसंच वाटते. ओए ऐसा भी नहीं ऐसा ही है. ओए पता है ना के साथ लड़ा था. अर्पण मग के नाव जोडून माझ्या नावान तक्रार का केली त्यानं. ओ भाई उस वक्त ना तो सबसे आगे था. अभी तो कंफर्म है ये सब ना उसी ने किया है. मला भी तसंच वाटते पण आपल्याला खात्री करायला पाहिजे. आजा फोन वापरतो ती नक्की कोणी सांगितलं असेल बर. घरी तर अजिबात कोणाला माहित नाही. मी त्याच्याशी बोलते ती. जर घरीच माहित नाही तर बाहेर कळायचा तर प्रश्न भी येत नाही. आणि मी चुकून यास्मिनला भी काय बोलले नाही. राहुल्याला तरी शेबी काढू दिला नाही. मग नक्की कसं काय कळलं असेल. असं तर नाही ना कि आजाला बोलताना तिकडेच कोणीतरी बघितलं असेल. बहुतेक तिथल्या अशा कोणीतरी तक्रार केली असेल ज्याला आजाच बघवत नाही. आजा भी तसंच म्हणत होता. काय शीतल काय ग आजकल बहुत बिझी रहने लगी हो. असं काय नाही. मग काय तर. पण एक बात बता खरं खरं सांग. आजीची सारखी आठवण येते ना. और क्या रे मुझसे नहीं कम से कम घर वालों को तो डर. का आता काय झालं. ये क्या कर रही है. स्वेटर विनते. कुणासाठी. आजीसाठी. याला भागली का तू. घरात सगळ्यांच्या समोर विनत बसलीस. त्याला काय होतय. किसरी देखली आ तू. बघितलं तर बघू दे. कुणाला काय संशय येणार नाही. कारण नीलम काकीनच मला पहिलं टाकं कसं घालायचं ते शिकवलंय. आणि मी स्वेटर विणते. पण मी ते स्वेटर कुणासाठी विणते ते त्यांना कसं करणार. पागले के तू. तू घरात सगळ्यांच्या समोर स्वेटर विणत बसणार. फिर वो स्वेटर आजा को देगी. अरे उसके पहनने के बाद घरवाले पहचानेंगे नहीं क्या. भाई शॉट अगं ये तर माझ्या डोक्यात बी आलं नाही. आजकाल ध्यान केदर आहे तेरा. हर तरफ अजिंक्य दिखने लगाय तेरी को. कसं ओळखलंस. ओळखायला कशाला पाहिजे. दिसते की थोबाडावर. हो मामी काय गडबड. कर आता शी आठवण झाली वय मामीची. असं काय नाही. मग कस आहे. ते जरा मला कामाचा लोड असतो ना दुकानात म्हणून. असं आहे वय. अजिंक्य होत तेव्हा बरा टाइम निघत होता. मामी वाटलं तर चार हाना पण तू चुन बोलू नकास. का मी काय कब्बर चा नाही पाजायची वय तुला. इकडं कुठं. तुझं कुठं लक्ष आहे. मामीचं काय चाललंय काय नाही कधी विचारलं का. असं म्हणता. थांबा विचार तू. मामी काय चाललंय मग विशेष. अध्यक्ष झाले मी कळलं का. फेडरेशनच्या अध्यक्ष ना. आय बोलली मला. निस्त ऐकलंस. मामीचं अभिनंदन करायला फुल बिल घेऊन नाही आलास. अस थांबा आत्ता लगेच करतो. मामी अभिनंदन. उद्या सकाळी गुच्छ पाठवतो घरला. राहू दे पोचला. 100 गटावर काम करते. किती. 100. अयो आणि तळागाळात जाऊन काम करायला लागतंय. काय सांगताय. माझं काय तुझ्यासारखं आहे वय. दुकान टाकलं आणि बसलं दुकानात. मामी फेडरेशनच्या अध्यक्षाला ऑफिस बिफिस नसतंय वय का. रस्त्याने असं मोकळं हिंडायचं असतंय. असतंय की.
होईल की हळूहळू? होईल होईल, मला फुल कॉन्फिडन्स आहे. मामी, ही चांगली बातमी आजाला सांगतो ना. अजून काही निरोप सांगायचंय काय? का तू काय फोन करतोस का काय त्यांना? फोन नाही, पत्र लिहितोय ना. काही गरज नाही. मग काय ख्याली खुशाली कळवायची वय? आम्ही बरे आहेत आणि जीवाला सुख आहे आमच्या. पण त्या दिवशी तर लई उळत होता की ती ती लागली होती हाताला. काय मामी, तुम्हाला कुणी केलं फेडरेशनचा अध्यक्ष? तुमचं काय वय आहे का इतकी दांडून खेळायचं? ही ए राहुल्या हुबलक, मी नव्हते खेळत, ती पवारची शिटली खेळत होती. आणि हे बघ, इतकी बिट्टी लागलेली काही सांगायची गरज नाही. तुझंच काय सांगायचं असेल ना तर ती लिही. आणि हा, मागच्या सारखं नग लिहूस चिठ्ठीत, भाकरी करताना तुझी आठवण येते म्हणून. ओके मामी, मंडळ आपला आभारी आहे. या चल निघते मी. बाई काय येऊ नाही बोला. काय खबर? वाईट खबर आहे. अजिंक्यन शीतला अजून भी बोलतात. काय संबंध? तुम्हाला असं वाटतंय काय संबंध नाही? जर ती दोघं बोलत नसती ना तर शीतल एवढी नॉर्मल नसती. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? हा, तिने सारखं चेहरा पाडून बसावं, भारी कपडे घालू नये, हसत खेळत राहू नये. नाही म्हणजे सॉरी, तुम्हाला हर्ट झालं असेल तर. हर्ट झालंच आहे, आपल्या हर्टचा प्रश्न आहे. हे बघा, मला जे वाटलं ते मी बोलले. पण असं पण असू शकत ना. अजय आता लांब आहे, दोघं दुरावा निर्माण झाला असणार. मला असं काय असं वाटत नाही. तुमच्या वाटण्यानं रियालिटी बदलणार आहे का? अहो पण रियालिटी काय हे तुम्हाला तरी कुठे माहितीये? म्हणूनच मनाचे अर्थ लावण्याचा अर्थ नाही. तरी तुम्हाला लावायचे असले तर बसा लावत, आमची काय हरकत नाही. त्रास तुम्हालाच. हे बघा, उगाच भ्रमात राहू नका. तुमच्या डोळ्यां देखत शीतलला अजिंक्य कधी उचलून नेतील ना हे तुम्हाला बी करायचं नाही. जयश्री, इतकी सोपी गोष्ट नाही ती. हा, सोप नाही असं तुम्हाला वाटतंय. अहो तुम्हाला तर असं बी वाटत होत की अजिंक्य भरती नाही झाले पाहिजेत, पण झालीच ना भरती. आता जरा भ्रमातनं बाहेर या आणि शीतलच्या वागण्याचा अर्थ लावा, नाहीतर सगळं अवघड होऊन बसल. शीतलनं कोणाच्या फोनवर रिचार्ज मारला याचा शोध घ्या आणि आता काहीतर ऍक्शन घ्या, नाहीतर. नाहीतर काय? नाहीतर नाहीतर शीतल हातची गेलीच म्हणून समजा. भीती घालताय आम्हाला. हे बघा, भीती घालून कधीच प्रश्न सुटत नाही. मी तर फक्त तुमचा फायदा कशात आहे, तोटा कशात आहे याची आठवण करून द्यायला आली होती. येते मी. टॅलेंट, ही पोरगी इतकी विचित्र असेल असं वाटत नाही. तिच्या डोक्यात कायम काय ना काहीतरी किडा वळवळत असतो. भैया, नुसता किडा वळवळत नाही तर तो आपल्याला हातपाय हलवाय बी भाग पडतो. पण हे म्हणते तसं हिच्या बोलण्यात पॉइंट असेल का? कदाचित, कारण ती ही एक मुलगी आहे. शीतलच्या मनाचा थांग आपल्यापेक्षा तिला लवकर लागू शकतो. कसं आहे भैया माहित आहे का? जी मुलगी अननोन नंबर मिळवू शकते ना ती दुसऱ्याच्या मनातलंही वाचू शकते. टॅलेंट, आपल्याला नंबर मिळालाय खरा, पण आता आपल्याला ऍक्शन घेतली पाहिजे. हा नंबर नक्की कुणाचा आहे ते शोधून काढलं पाहिजे. हॅलो. हॅलो. बोल. अग, एवढं लगेच फोन उचललास वय, थचकलो की मी. अरे मोबाईल हातातच होता. हा, जेवण झालं का तुझं? झालं की तुझं? वय झालं, आता आलो ना ड्युटी करायला. म्हणजे बाहेरून बोलतोयस वय? हो. अच्छा, अरे कोणी बघितलं तर? नाही कोण बघणार. आणि पशाय तिकडे कोण येते का बघायला? पण आता मोबाईल वापरताना जरा जपूनच वापरत जा, परत काय घोळ नको व्हायला. आणि हा,
कुणी तक्रार केली होती कळले बर का मला? कुणी? अगं आमच्या इथे एक सुमित नावाचा मुलगा आहे, आम्हाला वाटते त्यानंच तक्रार केली. पण त्याला कसं कळलं तू मोबाईल वापरतोस ते? अगं मला तर वाटतंय त्याला कळलंच नसेल, पण आमचं ट्रेनिंगवर लक्ष लागू नये ना म्हणून हे सगळं ते मुद्दामून करत असणार आहे. पण तो असं का करत? अगं तसलाच आहे तो. आणि हे तू कोणा संग पटत बी नाही त्याचं. आणि आमच्या ग्रुपमधला केके आहे ना. केके? अगं कृष्णा कट्टी म्हणी त्याला आम्ही केके म्हणतो. त्याचा आणि सुमितचा परवा वाद झाला, मग काय सुट्टी जातोय त्याला. त्याचा बदला घ्यायचा म्हणून असं काहीतरी करत असणार आहे तो. मग आता? आता राजन इका कुठं आहे? अरे अजून यायचंय. चट्टी चट्टी अरे मी तिथून चट्टी पाहिजे. हे मला काय माहित आप्पा. अच्छा झालं का सगळं? हा साफ हो गया. चल 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 झालं झालं सगळी झालं. हा चल 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 चट्टी कुठं आहे? राहुल कुठं चट्टी कुठल्या कशाला गे एवढं आणलं? अरे तुम्ही ते डुकुटलं ओळखलास सगळ्या चांगलं उचलून. राहुलला का तू उभलास का? हा तू सांगितलं होतं ना मी कितला चड्डी म्हणून, एवढा कसा आणला? आता बाकीची पोर काय घालणार? अरे वय केला का विसरलोच बघ. त्याचं केक केलं विचारलं तर त्याला पण काय कळलं नाही. होतो ना हा राहुल आपली हो गर फक्त हात घालत बंद बसतो तर इक्या मी कमतो परत ठेवू का आणडे. हा राहू दे आता ठेवू नका परत. तुम्ही ना दोघी डोक्यावर पडलेले चल ऑर्डिनेट कर रहे चेस्ट ऑफ चिन अप खूब कोऑर्डिनेशन चाहिए शाबाश. Stop, chill up. Ram Ram Shriman. Prat, thum. Late kyun aaye? Sorry Shriman. Phir se nahi hoga. Lekin late kyun hua? So gaye the? Nahi, nahi Shriman. Phir? Wo mil nahi rahi thi. Wo kya kar rahe ho? Matlab kaun? Wo... चड्डी मिल नहीं रही थी श्रीमान. एक ही चड्डी है क्या तुम्हारे पास? नहीं श्रीमान लेकिन कोई कोई भी नहीं मिल रही. कहाँ गई फिर?
पता नहीं किसने चुराई होगी। तुम्हारी चड्डी सोने की है क्या? अपनी खुद की चट्टी नहीं संभाल सकते, देश क्या संभालोगे? बिना रुके ग्राउंड के 10 चक्कर लगाओ। लेकिन श्रीमान 12 मेरी कोई गलती 15 सर लेकिन 20 भारी मन आया तेरी चड्डी क्या सोनी की क्या? राहुल कर भाव चड्डा सांभाळून ठेवायला पाहिजेत बर का? नाही तुरीला जातात म्हण आणि मित्र माझ्या चड्डी लॉकर मध्ये ठेवलं बर का? मी काय नाही मित्र माझ्या चड्डीलाच लॉकर लावणार आहे। हम डिटेक्टिव लगते हैं और चड्डी चोर को पकड़ने के लिए मैं गाना आठवले मन की भावा ना 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 हाडू 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 नाही मी म्हटलंच म्हणणार रे रावल्या लाल दोन दे काळी दोन असते नव्हता नाही नाही आपल्याला लाल आहे ना अच्छा लाईक खुश हो नकोस मला काय म्हणलंयस का? होय तुलाच मला माहित आहे हे समज तूच केलंयस। एक गोष्ट लक्षात ठेव आजा तुला हे प्रकरण लय मागात जाईल। आपल्याला स्वस्तातलं काय आवडत बी नाही आणि कसं आहे माहितीये का? एक तर मी कुणाच्या वाकड्यात शिरत नाही, जर कुणी माझ्या वाकड्यात शिरलं ना तर त्याला आपण सोडत नाही। अरे माझं बी असंच आहे, मी जर का कुणाच्या हात धुवून माग लागलो ना तर पुढच्याची पळताबळी थोडी होती या। इथं लोकांना चड्ड्या सांभाळता येईल ना आणि बोलणं केवढं? अच्छा नाही बोल नको। बघून घेईन तुला बर नीट बघ बर का? तुला माहित आहे माझी जीजी काय म्हणते? लाखात एक आहे मी, वन अँड ओनली, सिंगल पीस, अजिंक्य शिंदे, कळलं का? पूर्ण एपिसोड पहा Z5 Prime।